डोंबिवली में इस साल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन के माध्यम से नवरात्र उत्सव की तैयारियां जोरों से शुरू है। डोंबिवली के डीएमसी मैदान में 80,000 स्क्वायर फीट की जगह में स्टेज बनाया गया है। लगभग 40,000 डांडिया रसिकों और गरबा खेलने वालों के लिए नैतिक नगाड़ा बैंड की व्यवस्था की गई है। इस अवसर पर कई बड़ी हस्तियां, सिने कलाकार, अभिनेत्रियां, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, नेतागण आदि के आने की जानकारी व्यवस्थापक राजेश मोरे दे रहे हैं। तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे डोंबिवली क्षेत्रामध्ये बिगेस्ट असा हा दांडिया रास महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या कल्याण लोकसभेचे युवा खासदार आपले आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत असतो। या दांडिया रासचे एक वैशिष्ट्य आहे की ह्या वेळेला आपल्या इथे नैतिक नागडा आणि त्याचं बँड पथक या कार्यक्रमाला है आणि नैतिक नगडा हा संपूर्ण महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, भारतामध्ये अनेक ठिकाणी त्याचे कार्यक्रम होत असतात। हा मोठ्या प्रमाणे असलेला नैतिक नगडा असा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाबरोबर आपण 18 महिलांना नवदुर्गा पुरस्कार, काही सन्माननीय अतिथी येतील त्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर, जे दिव्यांग आहेत त्यांना आपण मोफत असं त्यांचं अवयव वाटप देणार आहोत, असा भव्य दिव्य असा हा दांडिया रास आपले या डोंबिवली क्षेत्र डीएनसी या ग्राउंड होणार आहे। या दांडिया रासला मराठी सिने कलावंत असतील, हिंदी सिने कलावंत असतील, हे संपूर्ण भेटी देणार आहेत। मंत्री मंडळातले अनेक मंत्री महोदय असतील तेही भेट देणार आहेत। असा हा मोठ्या प्रमाणे होणारा बिगेस्ट असा दांडिया रास होणार आहे। संपूर्ण मी नागरिकांना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा त्यांनी आनंद घ्यावा, या कार्यक्रमाला भेट देऊन आनंद घ्यावा। ज्याप्रमाणे आपण आमंत्रित करणार आहोत त्या त्याप्रमाणे येणार, त्याची तुम्हाला माहिती उपलब्ध करून देणार। अनेक मंत्री महोदय येतील एवढं नक्की। मुख्यमंत्री साहेब नवमीच्या दिवशी येणार आहेत। यावेळेचा असा आकर्षण आहे की जो या दांडियारासाठी प्रसिद्ध असा नैतिक नगडा आहे तो महत्त्वाचा भाग इथे आहे। दुसरं असं आहे, आपलं जे पहिल्या दिवसाला आपण जे मराठी हिंदू संस्कृतीचं सारखं आपण जे मराठी करणार आहोत, 200 ढोल पथक असतील, लेझिम पथक असेल, अतिशय जोरदार असं आपण जसं उद्घाटनच्या माध्यमातून करत असतो असं एक चांगलं सेरेमनी आम्ही करणार आहोत। त्याचप्रमाणे जे दिव्यांग आहे ज्यांना काही अवयव नसेल त्यांना आम्ही मोफत असं वाटप करणार आहोत। भव्य दिव्य टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून इथे रक्तदान शिबिर होणार आहे। या असे एक भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।